नाना ओ नाना बाहेर या बाहेर दुबी आजी आत्या पोपट समजे समजे बाहेर या 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 लवकर या मम्मी ए मम्मी कुठे लवकर ये बाहेर अरे या ना लवकर मला ना तुमच्या पोराचे कारनामे तुमच्या मोरं मांडायचे आहेत आले सगळे हो काय झालंय मी तुमका हो ना असं बोलायला मला काय माहिती मी बी तुझ्या सोबत आताच होतो ना तुम्हाला तर कधी काही माहितीच नसतंय ना काय रे मिथुन कहायला बोलवलं समजेना नाना डुबी आजी माफ करा गड्या पण मी ना आज तुम्हाला लई मोठी गोष्ट बोलणार आहे अरे काय बोलायचं सांग ना सांगतो नाना सांगतो ना की फक्त पचवायची ताकद ठेवा पचवायची ताकद ठेवा अरे महा दाजी हा नाना ते पत्रिकेवरचं बॅनरवरचं मॅटर आहे ना आपल्याला बदलावं लागणार आहे आता अरे पण कामून 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 अरे हो आपण ज्याला इंग्लंडचा मसाले किंग समजतो ना अरे मसाले किंग बिंग नाहीये टॅक्सी ड्रायव्हर आहे टॅक्सी ड्रायव्हर ड्रायव्हर आहे आता तुमचा विश्वास बसत असेल ना माझ्यावर कसा बसीन आजी कसा बसीन मास्तर ते कार्डचा फोटो दाखवा दाखवा हा बिट्टे बाय पाय दिसला का यापा नाना दिसतोय का चेहरा आत्या पाय जरा दिसला का हा टॅक्सी टॅक्सी चालवतो यो इंग्लंडला भाड्याची मम्मी पाय तो आज जावई रे पोपट बघ जरा पाय आजी दिसतोय का हा परवाना टॅक्सी चालवायचा आणि वाटलं नव्हतं मदन असा करील राव मास्टर काय आहे सांगा जरा हो मदन हा इंग्लंड मध्ये टॅक्सी चालवतो हा म्हणलं होत ना दाजी कुठून कुठून हानीत असते येतून काय रे मदन यो मदन यो कायला बोलील आता हा यायला बोलील आता राजकुमारीच बोलल हा तीच सांगाल आता स्वतः मास्तर राजकुमारी घेऊन या हो अरे काय अग कळू तर दीना मास्टर विचार प्रश्न हा मारिया
इज मदन टॅक्सी ड्रायव्हर इन इंग्लंड? यस, ही इज नाईस टॅक्सी ड्रायव्हर. काय म्हणाल्या, काय म्हणाल्या राजकुमारी, सांगा सांगा सगळ्यांना. मदन हा एक टॅक्सी ड्रायव्हर आहे इंग्लंड मध्ये, उत्तम टॅक्सी ड्रायव्हर. तिथून काय म्हणलाय रे राजकुमारीजी? अरे हेच की ओ मदन टॅक्सी ड्रायव्हर आहे, टॅक्सी ड्रायव्हर मामुली. काय पाहिला का तुमचा इंग्लंडचा मस्ताला किंग? मदन्या, अरे काय आहे, खोटं बोललात का सगळं? बघा बघा, माझ्या पुरीचे दागिने नेऊन इंग्लंड गाठलं आणि तिथं काय तर म्हणे टॅक्सी चालवली, म्हणजे खोटं नाटं बोलून फसवलंच ना आम्हाला. बाई 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 बाई, काय समजत होते, काय झालंय माय, जगावर विश्वास ठेवायचा का नाही आता? मदन्या काय हे, अर तू यात मी ह्यांना बघत होती आणि तू खोटेपणा केला आमच्याशी? अरे हे सगळं ऐकण्यापाशी थिरीत डुबून मेलेलं बर. आपलीच पोर आपल्याला फशिवते तेव्हा काय बोलायचं? आजी ऐकून तर घे ना. अरे आता काय ऐकायचं बाकी आहे? अरे नाना बोलू द्या, अरे बोलू द्या याला. अरे कधीच्या 90 थापा सोडून आज खरं बोलणार आहे गड्या. दाजी बोला, तुम्ही बोला, दाजी बोला. नाही, इकडून मी लंडनला गेलो तेव्हा मायापाशी काय होत सांगा ना, काहीच नव्हतं. अरे काही नव्हतं तर आम्हाला खरं सांगायचं होतं ना. आम्ही काय बोललो असतो का तुला? पण तो आमचा हे केला ना, ते आपले हे विश्वासघात. अहो विश्वासघात नाही केला ना, ना माझं समजून तर घ्या. तिकडं मी कसा राहिलोय माझ मला माहिती, मोलमजुरी करून पोट भरित होतो. मोलमजुरी करता करता टॅक्सीचा परवाना काढला. टॅक्सीतनं जे पैसे मिळायचे त्यातनं एक वेळच जेवण करायचो. एकदा रस्त्याने जात असताना इंग्लंडची राणीची गाडी बंद पडली होती, त्यांनी हात दाखविला, त्याच दरम्यान आमचं बोलणं झालं. त्यांनी म्हटल्या कीप इट अप मदन. मी म्हटलं आपल्यात सुद्धा काहीतरी ताकद आहे करून दाखवण्याची. उरलेले जे पैसे होते त्यातनं छोटा बिझनेस टाकला. आता तो बिझनेस एवढा मोठा झालाय की त्यात इंग्लंडची राणी बी लक्ष टाकीती. यो मास्तर, या मास्तरने राजकुमारीला विचारलं की मी टॅक्सी चालवित होतो का? होय मी टॅक्सी चालवित होतो. मी आता म्हणतो मी टॅक्सी चालवितो, कारण त्या टॅक्सी चालवल्यात ना हे समजा मी करू शकलोय. हे विचारलं नव्हतं मी. अरे मग विचारायचं ना. का नाही विचारलं? मगाशी बोलले, आता सगळे बोलले मला. जीवाला किती त्रास झाला असेल. तो मास्तरली शँटिंग मारायला बर का, मम्मीला सांगून याची बदलीच करतो, गावातूनच बाहेर काढतो याला. ए मास्तरड्या, माग बी तू पत्राचा घोळ घातला होता आणि अजून बी तुझी हौस सरली नाही, चल निघ इथून. आणि पुन्हा कधी आलास ना तर वल्या बांबून फोडून काढीन. नाही 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 विचारत आता. विचारायचं निघायचं. माझ्या सोन्यासारख्या लेकरावर शंका घेतली? चल निघ. Thank you.
मिथुन तुला भी अक्कल नाही माग तुवा आणि तू या आईनं राजकुमारीवर शंका घेतली होती आणि आता माझ्या लेकरावर आणि पुण्यांदा असं काही केलं ना तर गाठ मायाशी आहे दाद्या अरे बाहेर बोलायच्या आधी मला बोलायचं असतं ना त्यांनी लय कष्ट घेतलेत आणि तुझ्या ह्या अशा बोलण्यापाई त्यांच्या कामाला काही किंमतच राहिली नाही साध गावातल्या गावात जरी दुकान टाकायचं म्हणलं ना तर 17 भानगडी कराव्या लागतात आणि ह्यांनी तर इंग्लंडला जाऊन बिझनेस उभा केलाय म्हणजे किती काय काय केलं असन याचा विचार न केलेलाच बरा अगं विचार करू भी शकत नाहीत काजू तिकडे एक वेळ जेवायचो काय म्हणून पुढे मग आपल्या समजांना पोट भरता यावं म्हणून तुम्ही कुणी मला विचार केला नाही नाही तुमच्यातलं कुणी आलं नाही माझ्या खांद्यावर हात टाकला नाही आणि म्हटलं नाही मदन आमचा तुझ्यावर विश्वास आहे अहो दे किती भी बोल ना तरी मलाच त्रास होणार आहे आणि त्रास जवळपर्यंत कमी होत नाही ना तोपर्यंत माझ्या नरडी खाली घास जाणार नाही आणि मी खाणार भी नाही मारिया ऍक्च्युअल मी तुम क्रिएट मिसअंडरस्टँडिंग अबाउट मंगल्स मॅरेज सो ही इज सॅड अँड ट्राइंग टू सॉर्ट आउट द प्रॉब्लेम ओ इट हॅपन्स आय कॅन अंडरस्टँड ऐकतच नाहीये ते अरे मदनला बोलवा ना दुपारपासून एक घास खाल्ला नाही पोरानं ना ना राग धरून बसलेत ऐकूनच नाही राहिले गोप्या अरे तू बोल ना त्याच्या संग तू ऐकलती हो बघतो मावशी मदन अडचण नाही जेवायला भारतात कळेत सगळे अरे असं सहज सहजी गेलो होतं त्यांना पटणार नाही माझ्या मनाला लागलंय म्हणून अरे पण ना नंडुबी आजी बी जेवायची राहिली जेवतीन जेवतीन जरा थोडं कळ काढ की तू जेवला का अरे मी बी नाही जेवलो काय जेवायला काय 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 माहिती पण तू चल की थांब थोडं बस 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 आजी तुम्ही बोलवा ना त्यांना म्हणजे ते ऐकते बर बघते लोकांना आकला नाही माझ्या लेकाला बोलायच्या तो जीवाला त्रास करून घ्यायलाय आता मीच बघते मदन चाल की जेवायला लेकरा लय मनाला लावून घेऊ नको मला माहितीये तू कधी खोटं बोलणार नाही चाल ना जेवायला तू आणि जेवला ना त
तर मी बी उपाशी राहील. आजी चल ना मग. माशी आण लेकरू. ऐका ना मा, जरा चुकलच ना तुमचं ऐकायला पाहिजे होत. पण काय करू, जरा विश्वासच डळमळला त्या वेळेला. पण खरं सांगते, आज जर तुम्ही जे काही केलं ना आमच्यासाठी त्याची खरंच जाणीव आहे हो मला. आणि ते मम्मी सारखं म्हणत असते ना की माझे दागिने घेऊन तुम्ही इंग्लंडला गेले. पण खरं सांगायचं झालं ना तर त्या दागिन्यांपेक्षा जादा सुख तुम्ही मला दिलंय. त्यामुळे आता पुनंदा वाईट नका ना वाटून घेऊ. पाहिजे तर मिथून दादा मम्मीकडून म्या माफी मागते तुमची. हे मा हरीन, तू कायला माफी मागती? अग काळजाना काळजाची माफी मागायची असते का? तुमचा आपला काहीतरी. चला जेवायला. बस मी आवडती तिला, मी आवडती. पोटभर हे मदन. अरे आम्ही मडा डोक्याचे माणसं, आम्हाला काय कळत? तू एवढा ताण नको घे जाऊ. बर नाही ना, ना तस काही नाही. तस काही असलं ना तरी मनावर घ्यायचं नाही. आता मी माझ्या भावाला माझ्या हातानं खाऊ घालली. हा घास. ए आजी, अगं ते काय म्हणायचे आमच्या वेळेला तू पोपट्याचा? हा नाही, हा घास भावड्याचा. पोपट्या, ते आपलं ह्याच काय झालं रे? ते हे पत्रिकेच काय झालं, कधी मिळणार आहे? सकाळी देतो म्हणला ना नाना. अहो आपले काय, मग फोनवर राहत, तुम्ही टेन्शन घेऊ नका. बर 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 बर. मदन तू आणि काजू जातो ना उद्या गावात पत्रिका वाटायला? मिथून तू काय हला उभाय? बस या मिथून. अरे बस ना काजू, अगं वाढ त्याला. राजकुमारी जेवल्या ना? हा ना ना, मोगच जेवल्या. बाकीच्याला बोलून घ्या, समजे संगत जेवू. हा तुम्ही तरी काय नंतर बसा त्या. काजू आवाज दे सगळ्यांना. बर आत्तू दादांना वाढा ना. बर वाढते. हाय लय लयच भारी झालं रा.
टॅक्सी ड्रायव्हर ते इंग्लंडचा मसाला किंग हे थाप एवढ्या सहजासहजी पचवेल असं वाटलं नव्हतं गड्या. पण मग त्यांची तुमच्या अंगात कला आहे कला. आता उद्या ह्यो मसाला किंग कसा मिरवितो बघा.